बघेल कोण तर? बघू दे की सोडा की बायकोच आता माझी मामी आणि जीजी बाहेरच आहेत. मस्त दे की काय होत त्याला? तू काय करतेस? काम आहेत मला. काम? कसली काम? मगाशी तर म्हणली माझ्यासाठी आलीस म्हणून. हा मगाशी म्हणलं होत पण आता मला काम आहे. काम करू द्या की. काम नाही करायचं. शीतल. अगे शीतल. मामी बोलत. हा मामी. अग जीजींचे गुडग दुखतात, मी चिपून देते, तू तेल आणून देतेस का जरा? पुष्पे अगं राहू दे की. तुम्ही का बसा जीजी? तुमचं पाय आम्ही नाही दाबले तर लोक आमचा गळा दाबतात. आणि तस बी आम्ही तुमचं पाय चिपून दिलं तर आमची सून आमचं पाय चिपून देईल, है का नाही? वय बाय. अगं शीतल बघत काय बसलीस? तेल आणून दे की पटकन. हा काय झालं? अहो मामीना तेल पाहिजे. मामी जीजींचे पाय चेपून देत आहेत. वा काय करताय? जाऊ दे मला. राहू दे नंतर दे. अहो लगेच देऊन येते. राहू दे. शीतल आली. हे घ्या. आता काय? काय आता? म्हणजे माझ्यासाठी आलीस का काम करायला आलीस ते परत एकदा सांग. अहो ते अग बाई निले तुम्ही या की ग. कोण आले बघ? शीतल. अग ये शीतल. काय पाहिजे मामी? अग जरा इथं थांबतीस का? मी चहा टाकते. नाही नको. मी टाकते की चहा. असं म्हणतेस? बर पण चहात साखर तुझ्या हिशोबाने टाक बर का. वय जरा जरा शिकती. अहो जर महत्वाचं काम होत म्हणून म्हणलं तुम्हालाच इकडे बोलवून घ्यावं. एवढं काय महत्वाचं होत? एवढ्या गडबडीनं बोलावलंस? माझ्यासाठी महत्वाचंच आहे. बाकी तुम्हाला काय नवल वाटल नाही वाटल माहित नाही. जे बोलायचं ते बोला की. गोल गोल का बोलताय? बोलवत नाही बाई म्हणून गोल गोल बोलते. नाही म्हणजे काय प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही काय प्रॉब्लेम नाही. एक महत्वाची बातमी सांगायची होती. ती म्हणजे भया सांगायचं म्हणजे जीवावरच येतय बघा. असो तर मी पुष्पा भोईटे फेडरेशन. फेडरेशन अध्यक्ष आज एक अनाउन्समेंट करते. मी ही फेडरेशनच अध्यक्षपद सोडणार आहे. का ग? अहो ही सगळी घरातली काम, ह्यो सगळा व्याप आणि त्यात ही अध्यक्षपद. सगळं जमतय वे तवा. न जमायला काय झालं? नाही जमत. आणि तस बी ह्या अध्यक्षपदामुळं माझं जर माझ्या घराकडे दुर्लक्ष होणार असल तर मग नकोच ना मला हे अध्यक्षपद. असं कसं बोलताय तुम्ही पुष्पा? आता ही मधनच काही खूळ काढलीस? मधनच नाही आधीच विचार केलाय मी. अग पण चहा घ्या. हा घ्या मामी.
काय मल नको जीजी तुम्ही घ्या आता जीजी तुम्हीच सांगा आता आपल्या घरात काय काम कमी आहेत का तवा आधीच किती तारांबळ झाली त्यात तुमची तब्येत बी बरी नसती त्यात ह्या जेडीचंही असं आणि जर शीतलला कामं लावली तर तुम्ही आणि अजिंक्य काय म्हणणार शीतललाच कामं लावतात त्याच्यापेक्षा नकोच ही अध्यक्ष पद मला काय झालंय मामी नाही काय नाही मग सगळे असे गप का बसलेत शीतल अगं पुष्पा फेडरेशन अध्यक्षपद सोडते म्हणती काय पण का अगं आपल्या घरात काम काय कमी आहेत का तवा सगळी काम करत ही अध्यक्षपद नाही मला सांभाळतायत म्हणून मी राजीनामा देणार आहे मामी तुम्ही पद नका सोडू असं कसं नका सोडू आणि मग घरातली काम कोण करणार सगळे सांग बर तुम्ही कशाला काळजी करताय मी आहे की मी करीन घरातली सगळी काम बघितलं का किती गुणाची सुन आहे माझी मी पद सोडू नये म्हणून सगळी काम स्वतः करायला तयार झाली आजकाल अशा पोरी कुठं मिळतात का अग तू बोललीस त्यातच सगळं आलं बघ आओ घ्या ना तुम्ही चहा घ्या की मी नुसतं बोलत नाही मी खरंच सांगते घरातली सगळी कामं मी करीन पण तुम्ही काय पद बीत सोडू नका बघा सुन पाहिजे त्रासशी चला आता शीतलनं सगळी जबाबदारी घेतली ना तर काय बी आम्हाला काळजी नाही आणि उगतच तू तर आम्हाला फोन करून गडबडीना बोलवून घेतलंस बाया अगं राहू दे की त्या निमित्ताने चहा तरी झाला बर आमच्या शीतलच्या हातचा चहा कसा झालाय ती तरी सांगा काय कमी जास्ती झाला असेल तर आताच सांगा नाही नाही एकदम चांगला झालाय चहा जमला वाटत चहा चला निघू का आम्ही होय तुमचा निर्णय झालाय ना वय नाही सोडणार ते अध्यक्षपद बर ठीक आहे निघतो आम्ही होय हे बघ शीतल तू म्हणतीस म्हणून मी पद सोडत नाही आता तू जबाबदारी घेतलीस खरी पण तुझ्याकडनं होईल ना सगळं वय मामी मी नक्की प्रयत्न करीन आहा नुसते प्रयत्न नको तू तुझ्या मर्जीने जबाबदारी घेतलीस ना मग आता तुला ती पार पाडावीच लागल आता सगळ्या बायकांच्या समोर कबूल केलेस सगळी काम करशील म्हणून आता त्या बायकांच्या समोर मला तोंडावर पाडू नकोस बाई हाय का नाही ओ जीजी मामी काळजी करू नका मी समधी काम करीन गुणाची ग पोरती Thank you.
काय आता मी फ्री झाले वय पण आता मी फ्री नाही आहो चिडताय कशाला चिडत नाही काम आहेत मला पण ऐका तरी काय ऐका मला डेअरीत दूध घालायला जायचं काय ना रावल्या आजच लगीन झालं आता इतक्याच बी होईल तू कधी करतेस का अजून चाललंय ते रशियन पुरीच त्याला फॉरेनर पाहिजे फॉरेनर आता फॉरेनर पण नाही आणि रशिया पण नाही आता महाराष्ट्रातली करायची साताऱ्याची घ्यायच साताऱ्यातली अरे गरिबांच्याकडे बघ जरा पुढं लकांनी गलाय त्याला काय बायको शिवाय कोण दिसत नसेल असं काय नाही मग थांब की जरा दोस्तांच्यात काय मग फौजी त्याच कस काय नाही मग फौजी पुष्टिंग असेल ना तुमची आता पुढच्या आठवड्यात होईल पुढच्या आठवड्यात पुष्टिंग आणि फौजी इथं दोस्तांमध्ये अहो फौजी ह्यो वेळ बायकोला द्यायचा असतोय हा पण एकदा गेलो की परत मित्रांना भेटता येणार नाही ना म्हणून आपलं असंच बाहेर पडलं बरोबर आजच ए यार काय सभा लावली रे अर सभा विभा काय नाही बाबा सुरजा फुबजी जाणार आहेत तव बसलोय गप्पा आणत होय आजा जायच्या आधी दुकान येऊन जा बरं का दुकान कसलं दुकान अहो नवीन दुकान टाकलंय किराणा मालाच अरे पण गावात किराणाचं दुकान आहे की आपणच त्यांचा कसला जम बसलाय त्यांच्या दुकाना पुढं तुझं दुकान चालतोय वय कस चालतंय म्हणजे अरे आपण एक वर एक ऑफर ठेवणार आहे प्रोडक्ट वर अरे पण ऑफर दिला तुझ्याकडे एवढा पैसा कुठं आला कसुरजी चोरी बिरी केलीस का काय अरे भाई यांची सात करी संकटावर मात बायांनी फायनान्स केला सगळा आजा जायच्या आधी दुकान येऊन जा काय तुम्ही सगळ्यांनी येऊन जा बरं का आणि सगळ्यांना सांगा उद्या पूजा धरली काय या सगळ्यांनी येऊ कमी येतो अरे हाय सगळे तू येला ऑफर म्हणलं गेलं पाहिजे आबा कावते आमचं तुझं काय आबा कावते आबा कावते आता मला सांगा यो ऑफर देणार म्हणजे आपाच्या दुकानाचं कसं व्हायचं मग पवारांना नवीन वेगळं काहीतरी करायला लागणार का तर आता बाह्य पाठीशाय म्हणल्यावर सुरजा काय ऐकतोय वय येळ आहे का आमच्यासाठी तुला आहे का वेळ माझा तर सगळा वेळ तुमच्यासाठीच आहे वय बघतो की सकाळपासून आता भांडणार आहात का तुम्ही बोला की काय बोलत होता काय नाही काय नाही अहो काय तर बोलायचं होत ना नाही काय अहो असं काय करताय मी आता बोलते ना अहो मग बोला की काय नाही म्हणलं ना वाचू दे मला शीतले पुस्तक दे शीतले पुस्तक दे वाचू दे मला नाही देणार बोला आधी शीतले पुस्तक दे वाचायचंय नाही देणार म्हणलं ना तुम्ही आधी बोला काय बोलू तुला आहे काय आणि माझ्यासाठी वेळ काढून आली म्हणलीस ना मी दिवसभर तुझी वाट बघतोय तू सध्या 2 मिनिट मला वेळ दिला नाहीस माहितीये अहो घरातली कामच एवढी होती तुम्ही बघितलं ना बस मग घरातली काम करत मला काय घरातली काम करायला मजा येते वय माझ्यासाठी बी सोपं आहे तुम्हाला जेवढी ओढ लागली आहे ना तेवढीच ओढ मला बी लागली दिसली की तुमची ओढ
हो असं काय करताय तुम्ही? तू सांग, तू किती वेळ दिलायस मला? भाऊजी, अहो मी या घरात सून म्हणून आले. या घराशी माझी बांधिलकी आहे. इथलं सगळं सांभाळायची आता माझी जबाबदारी आहे. आणि त्यात तुम्ही असं केलं तर कसं व्हायचं? एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही. मी काय मुद्दाम करते का? शीतले, सॉरी शीतले, मला कळते तुला सगळी काम करावी लागतात, पण शीतले मी आता जाणार आहे. मला असं वाटतं ना कि आपण एकत्र वेळ घालवायला पाहिजे. मी एकदा का गेलो ना, मला किती दिवसांनी सुट्टी मिळेल माहित नाही. 6 महिन्यांनी, काही 1 वर्षांनी, काहीच माहित नाही. मला असं वाटत ना कि तू कायम माझ्या बरोबरच असावीस. मला माहिती ते शक्य नाही, म्हणून मी जवळ हित आहे ना, तवर तू तुझा सगळा वेळ फक्त मला द्यावास असं मला वाटणार नाही का? सांग बरं. जेव्हा मी बॉर्डरवर जाईन ना, तेव्हा माझ्याजवळ तुझ्या याच आठवणी असणार आहेत ना. मग मला नाही का वाटणार कि त्या आठवणी आपल्या असाव्यात? तुमचं बरोबर आहे भाऊजी, पण मला येळ देता येत नाही. त्याला मी काय करू? अहो घरातली कामं होईस तर दिस निघून जातो, कळत बी नाही. अन मामीला आणि जेडीला मी काम करताना नाही बघू शकत. एवढं सगळं होऊन बी ज्या जेडीनं मामी वृद्ध जाऊन आपल्याला तिची खोली राहायला दिली, तिला असं काम करायला लावणं बरोबर दिसतंय का? मला बरोबर वाटत बी अस, पण मला हे नाही पटत. औजी अहो, हे घर, इथली सगळी जबाबदारी आता माझी आहे आणि मला ती पूर्ण करायची. घरातल्या कामांकडे दुर्लक्ष होत म्हणून मामी फेडरेशन अध्यक्षांचं पद सोडत होत्या. तुम्ही सांगा, हे दिसत का बरोबर? आता ते बी बरोबरच आहे. मला तुम्हाला येळ दिला पाहिजे, पण मला येळ द्यायला नाही जमत. त्याला मी काय करू? सॉरी, माझ चुकलं. पण आता जेवढं ये मिळालंय तो बी असच घालवायचंय. आता इथून पुढे जो वेळ मिळाल ना ते आपण लक्षात राहील असा घालवायचा.